हवेलीमध्ये वाळू माफिया यांच्या विरोधात महसूल विभागाने मोहीम उडवली असून 4 ट्रक पोलीस स्टेशन हडपसरच्या ताब्यात देण्यात आले आहेत व 7 ट्रक तहसीलदार हवेली यांच्या ताब्यात पुढील कारवाईसाठी देण्यात आले आहेत. ही कारवाई जिल्हा अधिकारी अपर जिल्हा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पदक पोलीस तहसीलदार बालाजी सोमवंशी नायब तहसीलदार संजय भोसले आणि पथकाने सापळा रचून कारवाई केली आहे. पथकाने आज एका दिवसात 11 वाहने ताब्यात घेऊन हवेली तालुक्यातील अवैधरित्या वाळू उपसा व वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार यांना प्राप्त होताच त्यांनी तालुक्यातील पुणे सोलापूर रोडवर सकाळी 9 वाजता या वाहनावर कारवाई केली आहे. या कारवाईत पुणे सोलापूर रोडवर उरुळी कांचन शेवळवाडी येथे ट्रक पकडण्यात तहसीलदार बालाजी सोमवंशी संजय भोसले यांच्या पथकाला यश आले आहे. ही कारवाई यापुढे सुद्धा अशी सुरू राहील व 2 ते 3 ट्रक अंगावर घालण्याचाही प्रयत्न वाळू ट्रक ड्रायव्हरने केला आहे. तहसीलदारांना गुंगारा देऊन मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर कडक कारवाई करणार असल्याचे तहसीलदार सोमवंशी यांनी सांगितले आहे. तहसीलदारांनी वाळू तस्करांना विचारणा केली असता ट्रक ड्रायव्हरने तहसीलदारांना असे सांगितले की आमच्या गाड्यांचे कार्ड आहेत व आमचे हप्ते पोलीस स्टेशनला चालू आहेत असे ट्रक ड्रायव्हरने बोलताना तहसीलदार सोमवंशी यांना सांगितले आहे. हप्ते घेणाऱ्या पोलीस प्रशासनावर कारवाई होणार का असेही ट्रक ड्रायव्हरने बोलताना सांगितले. ज्ञानेश्वर शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज, हवेली.